ज्याच्या ज्याच्या हातात मोबाईल दिसतो या विधभर उंचीच्या सैतानाने अनेक विवाहितांचे तरुणींचे जीवन उद्ध्वस्त केले आहे मुलंही मोबाईलवर गेम खेळण्यात दंग असल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहेत तर नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड मिळत नाही म्हणून संसारात संशयाचं वातावरण असे सगळेच अनर्थाचे मूळ या मोबाईलमध्ये आहे पण त्याचा नात कोणाला सुटत नाही हेही खरे आहे मोबाईल हे नव्या युगातले एक मोठे व्यसनच बनले आहे ज्यामुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत मोबाईलमुळं एका तरुणीच्या आयुष्याची कशी वाताहत झाली याचे उदाहरण म्हणून ही सत्यकथा पुणे जिल्ह्यातील आहे कशी आणि कोणी घडवली ही सत्य घटना चला पाहूया सविस्तर कोंढवे धावडे खडकमाळ पुणे येथे राहणारी मिनल ही एका खाजगी कंपनीत नोकरी करून आपल्या घरच्या परिस्थितीला आर्थिकदृष्ट्या हातभार लावत होती ती तरुण व अविवाहित असल्याने तिच्या मनातही कोणी राजकुमार होता तो भेटेल तो कसा असेल अशी स्वप्ने मिनल पाहत होती घरी आईवडील व एक भाऊ होता मध्यमवर्गीय घरातील ती मुलगी होती तिच्याकडे मोबाईल होता दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी तिच्या इंस्टाग्राम आय डीवर संजय शितापे नावाच्या तरुणाकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली आधी तिने त्या रिक्वेस्टकडे दुर्लक्ष केले पण काही दिवसांनी सहज कुतूहल म्हणून तिने त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली त्यानंतर एक महिन्याने संजय याने हाय असा मेसेज केला तिनंही हाय केलं परिचयाचा सिलसिला सुरू झाला ते दोघे हळूहळू चॅटिंग करण्यात रंगून जाऊ लागले एकमेकांबद्दल त्यांनी एकमेकाला सगळी माहिती दिली त्याने तिला दिलेल्या माहितीतील तिल। खरी किती खोटी किती हे त्याचे त्यालाच माहीत पण तिला मात्र तो खरेच वाटत होता आभासी जगातील ही सर्वात वाईट गोष्ट आहे की येथे कोणालाच कोणाशीही खातर जमा करता येत नाही त्यामुळे समोरचा सा जे सांगतो तेच खरे मानले जाते आणि तेथेच फसगत होते मिनलही संजयच्या बोलण्याला भुलत गेली त्यांच्यात इतकी जवळीक झाली की तिने तिचा मोबाईल क्रमांक त्याला दिला त्यानेही तिला त्याचा मोबाईल क्रमांक दिला आता दोघांचे फोनवरूनही बोलणे होऊ लागले काही दिवसांनी संजयने मिनलला आपण बागेत भेटू असा मॅसेज केला मिनलच्या मनात धाकधूक वाढली तिने त्याला नकार दिला परंतु तो वारंवार तिला फोन करून भेटीसाठी विनंती करू लागला अखेर मिनल विरघळली आणि एके दिवशी त्याने कळविलेल्या तारखेस व वेळेत सारसबागेत गेली तारीख होती एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस वेळ संध्याकाळची दोघे एकमेकांना भेटले खूप गप्पा गोष्टी केल्या तिला जणू स्वप्नातला राजकुमार भेटला असे वाटत राहिले त्यानंतरही मिनल व संजय दोन तीन वेळा सारस बागेत भेटले आता भीड चेपली होती दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी असेच हे दोघे सारस बागेत भेटले त्यावेळी मिनलची तब्येत बरी नव्हती तिला गरगरत होते संजय म्हणाला आपण दोघे काहीतरी खाऊ म्हणजे तुला बरे वाटेल तेव्हा मिनल म्हणाली मला तू दवाखान्यात घेऊन चल तेव्हा संजय गोड हसत म्हणाला अगं तुला विश्रांतीची गरज आहे कामाचा ताण घरची कामं आणि मला भेटण्यासाठी तुझी धावपळ याचा परिणाम होऊन तुला चक्रावल्यासारखे होत असावे माझ्या ओळखीचे एक लॉज आहे तिथे एका खोलीत तास दोन तास थांबू तिथे तू विश्रांती घे म्हणजे तुला बरे वाटेल संजयच्या या गोड बोलण्याला व आर्जला भुलून मिनल त्याच्याबरोबर नराज लॉजवर गेली तिथे गेल्यावर संजय तिचा हात धरून म्हणाला आपण दोघे लग्न करू मी तुला राणीसारखी ठेवीन आपण एका जातीचे आहोत त्यामुळे आपल्या लग्नाला कोणी विरोध करणार नाही दुसऱ्याच क्षणी मिनल त्याच्या मिठीत सामावली त्याचा हात तिच्या मिठीवरून फिरू लागला आगीतून लोणी वितळावे तसे घडले त्या दोघांनी लोकलज्जेची सीमा दोन वेळा ओलांडली त्याने जणू बलात्कारच केला होता आणि ती निसर्गापुढे हतबल झाल्यासारखी होती त्यानंतर दोघे आपापल्या वाटेने निघून गेले त्यानंतर फोनवर बोलणे चेष्टा मस्करी वगैरे सुरू झाले प्रेमपंख फुटल्यासारखी तिची अवस्था झाली होती मला हक्काचा माणूस भेटला असे तिला वाटत होते त्यानंतर एक महिन्यांनी दोघे नटराज हॉटेलच्या रूमवर आले त्याने पुन्हा दोन वेळा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले यावेळी त्याने तिचे काम क्रीडित अवस्थेतील नग्न फोटो आपल्या मोबाईलवर गुपचूपणे काढले होते मग ती परत आप आपल्या घरी गेली यानंतर तीन महिने हे दोघे एकमेकांना भेटले नाहीत आता तर त्याचा फोन केव्हा येईल याचा नेम नव्हता म्हणून ती आपला मोबाईल आंघोळीच्या वेळी बाथरूममध्ये नेऊ लागली आणि झालंही तसंच ती बाथरूममध्ये आंघोळ करत असतानाच त्याचा फोन आला संजयने विचारले काय करतेस मिनल मी आंघोळ करते अगं तुझी खूप आठवण येते तुला भेटून तीन महिने झाले आता निदान तुझे आंघोळ करतानाचे फोटो तरी पाठव मिनलकडून अवधनाने चूक झाली मोबाईल कॅमेरा सुरूच राहिला आणि तिचे त्या पोजमधले स्नानाचे फोटो संजयच्या मोबाईलवर उतरले प्रेमाचा सिलसिला सुरू होता फोनवर हाय हॅलो सुरू होते आणि संजयने आपला रंग बदलला तो तिच्यावर संशय घेऊ लागला तो तिला फोनवर दम देत असे तुझे लॉजवरचे फोटो व आंघोळीचा व्हिडिओ माझ्याकडे आहे ते मी इंस्टाग्रामवर व्हायरल करेल हे ऐकून मिनल घाबरली नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये संजय शितापे याने इंस्टाग्रामवर त्याचे तिचे लॉजवरचे फोटो व्हायरल केले त्यानंतरही तो ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊ लागला त्याने मिनलच्या वडिलांना फोन करून सांगितले की तुमची मुलगी मला फसवत आहे तिला समजून सांगा ते फोटो मिनलच्या घरच्या माणसांनी पाहिले त्यांनी मिनलला स्पष्ट विचारले तेव्हा मिनल म्हणाली आमचे प्रेम संबंध आहेत मिनलचे वडील म्हणाले तुमचे प्रेम आहेत तर त्याला घरी बोलो आम्ही तुमचे लग्न लावून देतो मिनलने संजयला तसे कळवले पण तो आलाच नाही उलट त्याने ते फोटो तिच्या मावशीच्या मोबाईलवर पाठवले सगळ्या पै पाहुण्यांमध्ये तिची बदनामी होऊ लागली अखेरीस तिने घर सोडले व वारजे माळवाडीला काकांकडे म्हणजे मावशीचा नवरा यांच्याकडे राहायला आली काका समजूतदार होते काकांनी स्वतः संजयला फोन केला व समजुतीच्या स्वरात म्हणाले संजय तू एकदा आम्हाला भेटून जा आपण बोलू मिनल पण इथेच आहे आम्ही तुम्हा दोघांचे लग्न लावून देतो पण संजय आला नाही उलट त्याने ते फोटो काकांच्या मोबाईलवर पाठवले त्यामुळे तिला लाज वाटू लागली अपमानित झाल्यासारखे वाटू लागले दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मिनल तिचे काका व त्यांचा एक मित्र हे तिघेजण संजय शितापेच्या मूळ गावी माळीनगर अकलूज येथे गेले माळीनगरला येऊन ते एका चहाच्या टपरीवर येऊन चहा पिऊ लागले तेव्हा मिनलला समोरूनच मोटारसायकलवरून येणारा संजय शितापे दिसला या तिघांनी त्याला थांबवले व जाब विचारून मोबाईलमधील सर्व फोटो डिलीट करायला सांगितले सर्वजण संजयच्या घरी पोहोचले त्याच्या घरच्यांना सर्व, सर्व परिस्थिती सांगितली तुमचा मुलगा आमच्या मुलीला छळतो आहे तिचे फोटो इंस्टाग्रामवर टाकून अब्रुशी खेळतोय ते फोटो त्याला डिलीट करायला सांगा असे काका म्हणताच त्या घरातल्या संजयच्या लोकांनी मोठा गोंधळ घातला जातीवाचक बोलून हे शिवीगा करत आहेत म्हणू लागले शितापेच्या लोकांनी त्याचीच बाजू घेतल्याने काका त्यांचा मित्र व मिनल हे अकलूज येथील पोलीस ठाण्यात गेले तिथे संजय बाळू शितापे व एकवीस याच्या विरोधात तक्रार अर्ज दिला माझे फोटो व व्हिडिओ माझ्या नातेवाईकांना मोबाईलवरून पाठवून माझी बदनामी केली अशी तक्रार मिनलने केली गुन्हा हा गुन्हा पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत घडला असल्याने स्वारगेट पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला संजय हा मिळून येत नव्हता तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार फिरोज शेख व शिवा गायकवाड यांनी संजय शितापे यास सुरडी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथून अटक केली त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारे जर सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित तोपर्यंत धन्यवाद